वंदम सर्व बहुजन आक्रोशांना विनम्र असं अभिवादन करतो. आज या ठिकाणी राष्ट्रीय पिछडा वर्ग अर्थात राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा च्या माध्यमातून जी पत्रकार परिषद भरवण्यात आली, या अनुषंगानं आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आज खऱ्या अर्थानं राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा यांचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल साहेबांच्या माध्यमातून 25 मेला भारत बंदचे हात दिले आणि त्या भारत बंदच्या अनुषंगाने की हा भारत बंद का व्हावा किंवा कोणत्या मागणीसाठी केला आहे याचे 18 मुद्दे आहेत. त्याच्यावर काही मुद्द्यांवर चर्चा झाली. ओबीसीची जातवार जनगणनेचा प्रश्न गहन आहे, त्याचप्रमाणे सीएए एनआरसी एनपीआरचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर आहे, शिक्षणाचं खाजगीकरण आहे. असे टोटल 18 बिंदूवर भारत बंदचं नियोजन करण्यात आलं आहे. पण याच्या मुळाशी जर आपण गेलो तर याच्या मुळाशी पाहिलं तर ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे. कारण जोपर्यंत आपण परिणामावरच काम करू त्या परिणामाचं मूळ कारण हे ईव्हीएम मशीन आहे आणि या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून पाहिजे तशी सत्ता हस्तांतरित केली जाते. आणि माझं तर असं मत आहे की आत्ता असं चित्र दिसायला लागले की बीजेपी आणि काँग्रेसने काय 10-10 वर्षाचा अजेंडा केलाय काय, 10 वर्षे त्यांची सत्ता, 10 वर्षे यांची सत्ता. कारण 8 ऑक्टोबर 2013 सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की ईव्हीएम मशीन ही पारदर्शक नाही आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधात खटला 2004 सुब्रमण्यम स्वामींनीच टाकला होता. पण खऱ्या अर्थानं आज ही लोक ईव्हीएमच्या संदर्भात बोलत नाही आणि जी लोक ईव्हीएमच्या संदर्भात किंवा ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवतात त्यांच्या पाठीमागे ईडी लागलेला आपण पाहिलेला. पण सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी ईव्हीएमचा मुद्दा उचलला होता आणि जसा त्यांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलला त्यांच्या पाठीमागे ईडी लागली. त्याच्यानंतर आज सकाळीच त्यांनी ईव्हीएमवर कधी चर्चा केल्याचं आपण ही पत्रकार लोक आहात आपल्याला माहीत आहे. म्हणून या सर्व 18 बिंदूवर इतक्या महत्वाच्या बिंदूंवर भारत बंदची घोषणा केली. खऱ्या अर्थानं मी बहुजन क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र राज्य संयोजक या नात्यानं असं सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं आम्ही हा भारत देश बंद करू इच्छित नाही. संविधानाच्या तत्वावर संविधानिक मार्गानं हा भारत देश चालला जावा ही आमची भूमिका. पण सत्ताधारी आणि जो मुळात विरोधातला जो पक्ष असतो खऱ्या अर्थानं हा त्याच्यावर काहीच बोलण्याची भूमिकेत दिसत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं यांना जागा करण्यासाठी हा भारत बंदचं आयोजन आणि नियोजन केलं. भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 2 वेळा असा भारत बंद झालेला आहे. त्याच्यावर आदरणीय सचिन भाऊ बोलतीलच की आम्हाला तो अनुभव आहे. आणि हा भारत बंद होत असताना खऱ्या अर्थानं विरोधी पक्षातल्या लोकांची भूमिका असते की सर्वसामान्यांच्या मूलभूत हक्कावर आणि मूलभूत अधिकारांवर जर गदा येत असेल तर त्याच्यावर बोललं पाहिजे. पण ते बोलताना काही दिसत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने या भारत बंदला बहुजन क्रांती मोर्चाचा महाराष्ट्र राज्य संयोजक या नात्यानं मी अगदी तन मन धनानं आणि सबंध महाराष्ट्रातल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या लोक प्रत्येक तहसील जिल्हा लेवलला या भारत बंदला साथसहयोग करतील, तन मन धनानं साथसहयोग करतील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.